तिकडे ड्रग्स प्रकरणावरून नवाब मलिक यांनी समीर वानखेडे आणि इतर लोकांवर गंभीर आरोप केले. यानंतर मोहित कंबोज यांनी आता नवाब मलिक यांची बेनामी संपत्ती उघड करणार असल्याचा इशारा दिला आहे. तसंच मलिकांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी ते द्यावेत. त्यांनी पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोपसुद्धा भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी केला आहे. तर कंबोज यांच्या आरोपाला नवाब मलिक यांनीसुद्धा उत्तर दिलं आहे. मी भंगारवाला आहे पण चोर नाही असा पलटवार त्यांनी केला आहे. और दो कैरेक्टर हैं, एक सलीम और जावेद का, एक कैरेक्टर है क्या नाम है इसका मियां नवाब, और दूसरे कैरेक्टर है संजय राउत. तो ये क्या स्क्रिप्ट बनाते हैं, और ये बहुत हाई क्वालिटी का वनस्पति का इस्तेमाल करते हैं भाई साहब, हर्बल करते और रोज़ आरोप लगाते हैं. तो ये सलीम जावेद की पिक्चर बंटी बबली को बंद करनी चाहिए. ये बंटी बबली की तरह रोज़ आके आरोप लगाते हैं. अरे भाई कुछ तुम्हारे पास प्रूफ है ना, तो आज क्या तारीख है, 29, ये चालू है कारण 2 तारीख से, आज तक कुछ तो बता नहीं पाए. त्या वानखेड्याशी कोणाचा काय संबंध है, कुठल्या हॉटेलचे कोण मालक है, त्या हॉटेलमधून कुठे क्रूजवर कसं गेलं काय, त्या हॉटेलच्या कॅटरिंगमध्ये ड्रग्स कसा गेला, इतका का घाबरताय. आता नाव घ्यायला मी सुरुवात केलेली आहे. तुम्ही सांगताय की लाल कपडे सोशल मीडियावर टाकून नवाब मलिक घाबरतील. नवाब मलिकचे मुलं असतील, भावा असतील, मुली असतील, कोणीही या देशामध्ये कितीही शोधायच्या शोधा, आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही आणि चोरांना तर अजिबात घाबरत नाही. तर मी बँक बुडवून कोणाचेही पैसे खाल्ले नसल्याचा पलटवारही मलिक यांनी केला. या टीकेला प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं. देशामध्ये माझ्या परिवाराला या देशामध्ये कारोबार करणे, राईट टू एक प्रॉपर्टी, हे फंडामेंटल राईट आहे. जे काही माझ्याकडे आहे ते सगळं कागदावर आहे, आणि चोर लोक मला बोट दाखवत आहे. यांच्या ज्यांच्या बेनामी संपत्ती आहे ते माझ्यावर बोट दाखवत आहे, सोशल मीडियावर लाल पोटले बांधून दाखवत आहे. मी भंगारवाला आहे असे रद्दी 10-20-100 टन माझ्याकडे आहे. आम्ही चोर नाही, डाकूंकडून आम्ही सोने घेतलेले नाही. त्यांना आता चित्रपटाचा शेवट कसा करायचा ते समजत नाहीये, आणि त्याच्यामुळे अशा प्रकारे 2 इंटरवल 5 तासाचा चित्रपट अशा भूमिका त्यांच्या येतच राहतील, कारण गोंधळलेल्या भांबावलेल्या अवस्थेत आहेत. सुरुवात तरी केले परंतु त्यांना कुठे एंड करायचा याकरता चाच पडते.